उनके साथ जो बर्ताव किया है वो टेररिस्ट आतंकवादी जैसा किया। नमस्कार। केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि इतर राज्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे। दिवसेंदिवस आंदोलन अधिकच पेटत चाललेलं आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सल्ला दिला आहे। पंजाब आणि हरियाणाचा शेतकरी रस्त्यावर उतरला आहे। सरकारने हे गांभीर्याने घ्यायला हवं, पण केंद्र सरकार या आंदोलनाची दखल घेत नसल्याचं दिसून येत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे। सरकारची अशीच भूमिका राहिली तर हे आंदोलन दिल्लीपुरतं मर्यादित राहणार नाही। देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक शेतकऱ्याच्या आंदोलनाच्या पाठीशी उभे राहतील आणि प्रश्नाची सोडवणूक आपल्या पद्धतीने करतील। त्यामुळं मोदी सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी असा सल्लाही शरद पवार यांनी दिला आहे। मात्र पवारांच्या या सल्ल्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे। पवारांचा कृषी कायद्याला विरोध नाही, मात्र काही नेते गंगेत हात धुवून घेत आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। विरोधी नेत्यांना देखील हे माहिती आहे, पण आपण म्हणतो ना वाहत्या गंगेत हात धुवून घेणं, तसं त्यांना वाटतं की या सरकारच्या विरुद्ध काही मिळत तर नाही, कदाचित हा एक टिपिंग पॉइंट मिळेल। तर दुसरीकडे महाराष्ट्रातून सत्ताधारी महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असला तरी सुद्धा कायदा रद्द होणार नाही असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे। ते पुण्यात बोलत होते। केंद्र सरकार ऑन पेपर किमान समर्थन मूल्य लिहून द्यायला तयार आहे आणि तरीही आपण आंदोलन करणार असाल, भारत बंद करणार असाल तर याला अर्थ नाही असं चंद्रकांत दादा पाटील म्हणाले। पण शेवटी सरकारने मान्य केलं की तुम्हाला ऑन पेपर हवं आहे ना, चला ऑन पेपर, म्हणजे आतापर्यंत कधी ऑन पेपर नव्हतं, काल सरकारने ते ॲक्सेप्ट केलं, तरी आम्ही आंदोलन करणार, तरी आम्ही भारत बंद करणार, याला काही अर्थ नाही। दरम्यान केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये काल पुन्हा एक बैठक झाली, मात्र या बैठकीत सुद्धा काहीही निर्णय झाला नसून पुढील बैठक ही 9 डिसेंबरला होणार आहे। त्यामुळे आता या आंदोलनावर नेमका काय तोडगा निघतो हे पाहण्यासारखं असणार आहे। तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।